महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio Kalyan West. Namaskar, mi Abhasaheb Ogmare. Swanand News madhe aplya sarvanche swagat. Charchata honarach. Kalyan Dombivlitil corona rugnancha akda divsandivas vadat asliane corona chi sakali khandit karnyasathi dukanane velache nirbandh ghalnyat aale ahet. यामध्ये शनिवारी व रविवारी P1 P2 अशा पद्धतीने दुकाने सुरू ठेवावे असे नियम KDMC चे आयुक्त डॉक्टर विजय सुरवंशी यांनी लागू केले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 400 पुढे जात आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी व्यापाऱ्यांसाठी नियमावली तयार केली आहे. मात्र या निर्णयामुळे डोंबिवलीतील व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याने व्यापारी वर्गाने या नियमावलीला विरोध करत या संदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना पत्र लिहून वेळेत बदल करण्याची मागणी केली आहे. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुकानं सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी वर्गातून केली आहे. डोंबिवली व्यापारी मंडळाचे अध्यक्ष दिनेश गोरे यांनी पत्राद्वारे आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. प्रशासनाला विचार करायला पाहिजे की फक्त मूलभूत काही दुकानदार त्याचं कारण नसतात. जसं जसं कोरोनाचे केस वाढलेत ते सर्वात अगोदर तुम्ही दुकाने बंद करायला लावतात ते चुकीचं आहेत. प्रशासनाला विचार करायला पाहिजे की मूलभूत ते कारण काय की कोणामुळे हे कोरोना केसेस वाढत आहेत. आज तुम्हाला रोडवरती गर्दी दिसत नाही किंवा समारंभ होत आहेत तिकडे जे लोकं जमा होत आहेत ते तुम्हाला दिसत नाही. रेस्टॉरंटमध्ये जे लोक जवळ बसून जेवत आहेत, बारमध्ये तुम्ही जे परमिशन देत आहेत, असं खूप कारण आहेत की त्यामुळे ते कोरोनाचे केसेस वाढत आहेत. पण शेवटी तुम्हाला फक्त सर्वात अगोदर जे दिसतात ते तुम्हाला दुकानदार आणि व्यापारी दिसतात. अगोदर जे तुम्ही जे ॲक्शन घेतात ते आमच्या दुकानाचं ताला लावायचे जे ॲक्शन करतायत. माझ्या प्रशासनाला हेच मागणी आहेत की तुम्ही ह्या विषयी विचार करा आणि फक्त टाईमच्या रिस्ट्रिक्शन्स करून ते काय कोरोना काय थांबणार नाही. 2 तास आमच्या कमी करून काय त्यामुळे कोरोना थांबणार नाही. पण तुम्ही मूल विचार करा की कुठल्यामुळे हे केसेस वाढत आहेत आणि आम्हाला हेच निवेदन आहे सगळ्यांचे की हे P1 P2 जे तुम्ही जे नियम लावलेले आहेत त्यांनी काय फरक पडणार नाही. ते नियम ॲज इट इज ठेवा. तुम्ही टाईमचं रेस्ट्रिक्शन ठेवू नका. टाईमचं रेस्ट्रिक्शन ठेवलं तर लोकांचं आमच्याकडे गर्दी वाढणार. टाईम तुम्ही भरपूर टाईम द्या. टाईम दुकानात चालू ठेवण्याचं त्याप्रमाणे लोक स्प्लिट होणार आणि त्याप्रमाणे आमच्या कमी टाईममध्ये जास्त गिऱ्हाईकाचं आमच्यावरती भार नाही पडणार. हेच आम्हाला प्रशासनाने निवेदन आहे. दिलीप कोठारी, मी सेक्रेटरी आहे डोंबिवली व्यापारी महामंडळ. का आमची मागणी आयुक्त साहेबांनी जे आदेश दिलेला आहे 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंतचा तर आमचा त्यांच्यावर आमचा काही विरोध नाही आहे. दूध औषधं आणि किराणेवाले त्यांना 7 पासून 7 दिलं आहे. आज 12 वाजण्याला 11 वाजतापर्यंत दिलेलं आहे आणि रेस्टॉरंटला 9 पर्यंत दिलं आहे. त्याच्याबद्दल आमचा काही विरोध नाही आहे. आमचा फक्त एवढीच मागणी आहे की 10 पासून रात्री 9 पर्यंत सोने चांदीवाले, कापडवाले, मोबाईलवाले, भांडीवाले, बूट चंपलवाले जे काय आमचे ॲसोसिएशन आहे एवढे 25-27 ॲसोसिएशन त्याच्यामधून त्यांना खरोखर हा निर्णय मिळायला पाहिजे. हे आयुक्त साहेबांना माझ्याकडून आणि माझ्या व्यापाऱ्या बंधूंकडून मी विनंती करतो आहे की आपण ह्याच्यावर चांगला निर्णय घ्यावा ही माझी अपेक्षा आणि मी नम्र विनंती आहे माझी. या मागणीनुसार कल्याण डोंबिवलीमधील व्यापाऱ्यांना आपल्या आरोग्यापेक्षा रोजगार महत्त्वाचा असल्याचं दिसून येत आहे. शुभम साळुंकेसह प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.